यवतमाळ जिल्ह्यातला एक विदारक दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. प्रगतिशील महाराष्ट्राच्या गप्पा हाकणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही दृश्य आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. पावसामुळे ग्रामीण भागातले रस्तेच बंद आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागतोय. हे दृश्य सध्या आपण बघतोय. विदारक दृश्य आहेत दारव्हा तालुक्यातल्या राजुरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपट्या नदीवरची. या नदीवर पूल आहे पण थोडासाही पूर आला तरी सुद्धा तो पूल अगदी पाण्याखाली जातोय आणि अशा वेळी इथल्या विद्यार्थ्यांना नागरिकांना या नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून असा धोकादायक प्रवास करावा लागतो. ही दृश्य आपण सध्या बघतोय. अक्षरशः जीव मुठीत घेऊन विद्यार्थी ग्रामीण भागातले सगळे नागरिक कसा प्रवास करतायत ते. बंधाऱ्याच्या गेटखाली सोडलेली तब्बल 4 ते 5 फुटांची जागा ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय आणि या एवढ्याशा लाकडी फळीवरून या सगळ्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय. हातणी या गावामध्ये केवळ 4थी पर्यंत शाळा आहे आणि म्हणून मुलांना दारव्हा मधल्या शाळेत पुढच्या शिक्षणासाठी जावं लागतंय. त्यामुळे पावसाळ्यात या मुलांना आणि नागरिकांना हे जीवघेणं जगणं अगदी रोजचंच झालं. पण स्थानिक प्रतिनिधींना मात्र याचा काहीच सोयर सुतक नाही अशी परिस्थिती या दृश्यांवरून तरी दिसते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे